जाबाय सासुरा सासुरा ओलांडून उंबराक जाबाय सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वाळू नको ना नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी देव नको कडी उलट बोलू नी नको गकरू शिर जोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून लग्नानंतर मुलीने नोकरी नाही केली तरी चालेल त्याने फक्त माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे बस आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले त्यात आता माझंही लग्न ठरलं मी उकेला चाललोय काय मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांनी आम्ही सगळे खाऊन पिऊन सुखी आहोत तुमच्या घरासाठी दर महिन्याला मी 10,000 रुपये देतो पिंटेला मी माझ्या कंपनीमध्ये नोकरी लावून देतो आणि बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन मी माझ्या मित्राच्या हॉस्पिटलमध्येच करतो आणि त्याचा जो काही खर्च येईल तो मी स्वतः करतो फक्त मुलीने माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे लग्न ठरलंय त्याच आणि त्याच्या लग्नात मी हा शालू नेसणार आहे मग त्याने दिली परवानगी ते कशाला नाही म्हणती तुला माहिती अशी हा शालू म्हणायला तुझे बाबा आणि मी दोघही गेलो मला खरं म्हणजे
मोरपिशी रंगाचा शाल आवडला होता, पण यांना आवडला म्हणून हा घेतला. एकदाच लावला अंगाला आमच्या लग्नात, पुन्हा कधीच नाही. आमचं भांडण झालं ना तेव्हा म्हणाले सुद्धा, लग्नाचा शालू सुद्धा नवऱ्याच्या मतानं घेणारी तू, तुला अचानक स्वतःची स्वतंत्र मत कुठून आली? मला नाही समजून घेतलं रे त्याने. आणि त्यांच्या निर्णयानं मी इतकी दुखावली गेले होते की मी त्यांना समजावून सांगू शकते हे लक्षातच नाही आलं माझ्या. थोडं नरमाय ना घेतलं असतं तर नसतं चाललं खरे. शांत हो, आई बाबा नक्की बरं देतील. त्यांनाही वाईट वाटत असणारच ना. पुरुषात म्हणून काय झालं, त्यांनाही म्हणून. आता परत आले ना की कुठे जाऊ देणार नाही मी त्यांना. जान्हवी नाही, लूक आणि वय याचा विचार करणार नाही, एवढ्या मॅच्युअर तुम्ही आहात हे तुमच्या आईने सांगितलंय. नाही, तुला तुझ्या फॅमिली बद्दल वाटणारी काळजी मी समजू शकतो. आता आपलं लग्न ठरलंय म्हटल्यानंतर तुझ्या फॅमिलीचे प्रॉब्लेम हे सगळे माझे प्रॉब्लेम, त्यामुळे तू ती काळजी करायची नाही. दरमहा तुझ्या फॅमिलीला 10,000 रुपये पाठवत जाईल, चालेल? 15,000. बाबांच्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आपण लगेच करून घेऊ, म्हणजे लग्नापर्यंत ते चालायला फिरायला लागतील, त्याची काळजी करायची नाही. पिंटेला जॉब लावण्याची जबाबदारी याची, आणि नाहीच झालं तर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये चिकटवण्याची जबाबदारी माझी. आणि आता माझ्याबद्दल, तसं मी तसा फिट आहे, डायबिटीस किंवा बीपी असा कोणताही आजार मला नाही, त्यामुळे आपलं लग्न झाल्यानंतर कोणतीही काळजी करायची नाही. तुला आयुष्यभर चुका ठेवण्याची जबाबदारी माझी. मला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. छेछे, अहो विचार काय करायचं, तिला याच्यापेक्षा कुठलं चांगलं स्थळ मिळणार आहे? आणि समंजस आहे, प्रेमाला कुठे वय असतं आणि दिसणं हे काही महत्वाचं नसतं संसारात. मी समजावेन तिला, आपल्याला कळतं तिलाही कळेल. ठीक आहे, तर मग तुमचं सगळं झालं फायनल की मला फोन करा, मग आपण पुढच्या बोलणी करूयातच. हे काय, तुम्ही पोहे खाल्लेच नाही, आमच्या जान्हवीनेच केलेत ते. आता हिच्या हातचं घरीच खाईन. सावकाश 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 सावकाश, आता लवकर बरं व्हायचंय तुम्हाला, मुलीच्या लग्नापर्यंत उभं राहायचंय, काळजी घ्या, बाकी मी आहेच, येतो.
बाबांनी US जायचं ठरवलं तेव्हा तू त्यांच्याबरोबर जायला हवतस. तू पोटात असताना? अरे डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली होती, कशी जाणार? हे खूप वर्ष धडपडत होते बाहेरची नोकरी मिळवण्यासाठी. मला दिवस राहिले आणि नेमकी तेव्हाच ती संधी चालून आली तुझ्या पायगुणामुळे. त्यांना 3 वर्षासाठी जाता येणार होत, बरोबर फक्त बायकोला नेता येणार होत. आणि अनोळखी देशात आपल्या बाळाला जन्माला घालणं अवघड वाटलं असेल त्यांना. पण खरं म्हणजे इतक्यात मूल नको असं वाटत होत त्यांना. मला मात्र कुठल्याही परिस्थितीत बाळ हवंच होत. खूप भांडणं झाली आमची, वाद झाले. तेव्हा तुझी आई आजी माझ्या बाजूने उभी राहिली. रागावले, मी निघून गेले. गेले ते कधीच परत आले नाहीत. केव्हा ना केव्हा तरी त्यांना तुझी माझी आठवण येईलच. येतील ते परत. त्यांच्याशिवाय एक एक दिवस घालवणं खूप कठीण झालं होतं मला. त्या सगळ्यात कशाने बळ मिळालं माहितीये? तुला जन्माला घालण्याचा माझा निर्णय योग्य आहे या विश्वासान. या विश्वासावर जगले आजपर्यंत. श्री, माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात छान गोष्ट कुठली माहितीये? तू. आणि मला खात्री आहे तुझ्या बाबांनाही हे कधी ना कधी पटेलच. मूल की नवरा असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा तू मूल निवडलंस. मला निवडलंस. श्री, तुझी चाहूल लागल्यापासून मला तू हवाच होतास. दिवस मला राहिले होते पण घरात आम्ही 6 जणी आई होणार होतो. म्हणूनच म्हणते तुझ्या बायकोला एक नाही 6-6 सासवांना तोंड द्यायचं आहे. अगं जान्हवी, सासूरवास करायला तुला सासूच नाहीये. राज्य कश्मीर तू राज्य. तुला सांगते बक्कळ पैसा राखून येतात. बसंत आहे ना तुला मुलगा. तिला काय विचारते? तिला काय विचारतेस? मला विचारते. मला विचार. मला हे स्थळ पसंत नाहीये. ज्या माणसाशी तू लेखीचं लग्न लावायला निघालीस ना तो माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. अशा म्हाताऱ्याशी माझ्या लेखीचं लग्न लावायला माझी लेकी रस्त्यावर पडलेली नाहीये. हे ताई, त्यापेक्षा तू सरळ त्या मुलाबरोबर खाण्या लग्न करत तो बरा वाटला मला. हे तू गप्पास रे मूर्खा. मोठी माणसं बोलत असताना असं मध्ये मध्ये बोलू नये. हे बघ जाणे, लग्न म्हणजे तडजोड असते आणि तडजोडीमध्ये व्यवहाराला जास्त महत्व दिलेलं बरं. तुझं लग्न तुला जमवता आलेलं नाही, त्यामुळे या लग्नाला हो म्हणालीस तर सगळ्यांच्याच आयुष्याचं कल्याण होईल. बाबांचं ऑपरेशन करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तू वयाला काय चिकटून बसलीस? तिशी नंतर कुठला बिजवरही लग्नाला तयार होणार नाही तुझ्या. आत्ताच तुझं लग्नाचं वय उलटून चाल, तेव्हा सारासार विचार कर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा चालायला फिरायला लागतील. येत्या 6 महिन्यात ऑपरेशन केलं तर ठीक आहे, नाही तर पांगळे होऊन जातील. दोन्ही गुडघ्यांच्या वाट्याने कमी झालेत. गुडघ्याच्या वाट्याने कमी झालेत? माझ्या मेंदू नाही निकामी झालेला. ऑपरेशन करून काय नाचू मी? तुमच्या आयुष्याचे असले धिंदवडे बघण्यापेक्षा संपवून टाकलेलं बरं असलं आयुष्य. अरे दुसरं केलंय काय? यांनी स्वतः काही केलं नाही आणि दुसऱ्याने केलं तर त्याच्यामध्ये खोडा घालायचा. अरे म्हणूनच लोकांनी बालंट आणून काढून टाकलं यांना नोकरीवर. पण त्याने शहाणपण म्हणून काही आलेलं नाही अजून. मला पोटच्या पोरीचं लग्न करायचंय. विकायची नाहीये तिला, बापाच्या वयाच्या माणसाला. बघ बाई जान्हवी, तुझं काय ते तू ठरव.
बाबांना नीट चालता यायला पाहिजे की नाही, आपल्या पिंट्यालाही नीट नोकरी लागायला हवी. फुकरट नोकरी बिकरी नाही करणार आपण, आपल्याला बिझनेस करायचा आहे. बिझनेस बिझनेस करायला तुझ्या बापाने इथे काही डबोलं नाही ठेवलेलं आहे. जान्हवी गेली ना तर दोन वेळा अन्न देखील मिळणार नाही. नको मिळू दे, नको मिळू दे. ते दोन वेळेच्या अन्नासाठी लाचार होऊन माझ्या पोरीच्या आयुष्याचा नरक नाही करायचा मला. पोरीची आई गेली वाटत तिचा नीट सांभाळ बाबा म्हणून दुसरं लग्न केलं मी, पण चूक झाली. चूक झाली माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठ. हो का, चुकलंच का माझ्याशी लग्न केलं ते? मग एक काम करा, विष आणून द्या मला आणि पिंट्याला, आम्ही जीवच देतो. हे मला कशाला घेतेस तू तुझ्या बरोबर? मी काय बीच नाही पिणार. मग कशाला बीच देऊ मी तुला? कशाला बीच देऊ? पैसे असते तर सगळ्यात आधी मीच प्यालो असतो ते आणून. माझं चुकलंय दुसऱ्यापणावर लग्न केलं ते. साधं दीड जमणीचं सुख नाही मिळालं कधी आयुष्यात. झालाय ना नरक, झालाय ना तुझ्या आयुष्याचा. माझ्या मुलीला पुन्हा तेच करायला कशाला सांगते? हो करते मी दुसरेपणाच्या लग्नाचा विचार, कारण पैसा आहे त्यांच्याकडे. तुमच्यासारखा कसा लग्न आहे? मग काय बोलतेस काय तू? पास करा तुम्ही दोघा, प्लीज पास करा, प्लीज पास. विश्वास ठेव तुझ्या म्हाताऱ्या बापावर, तुझं भलं होणार नाही. सांगतीला मला हे लग्न करायचं नाही. सांगतीला मला लग्न करायचं नाही. हे बघ जाने, मला काय करायचंय ते तुझं तूच ठरव. माझं काहीही म्हणणं नाहीये, पण जे माझ्या बाबतीत झालं ते तुझं होऊ नये म्हणून दोन वेळेस खाऊन पिऊन सुखी राहता येईल अशा घराचा विचार करते मी. तू काय विचार करतेस ना, ते न कळण्या इतकं इथे कोणी बोळ्याने दूध पित नाहीये. तुझ्यासारखी कपटी आणि कारस्थानी बाईच असला विचार करू शकते. अरे देवा, मी कारस्थानी का? अरे देवा, मी खूप कट कारस्थानी बाई आहे हो. पाहिलं ना पाहिलं कसं बोलतायत ते? सावध राही ना भीची, म्हणजे मी दुष्ट, म्हणजे मी छळच करणार. अरे हिच्या लग्नाचा विचार करते मी. चुकताय का माझं काही? हो माझं चुकलंय, माझं चुकतंय, माझं चुकतच आहे. मी हिच्या लग्नाचा विचार करते ना ते माझं चुकतंय. माझं चुकलंय, माझं चुकलंय, चुकलंय माझं. नाही नाही, अरे असं काही नाही. इट्स ओके, मी नंतर येतो. समजाव 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 तिला समजाव. आपल्या बापाच्या वयाच्या माणसाची लग्न करायला निघाली ती. गर्भाश्री म्हणतायत ते. एवढा पैसा कधी पाहिलाही नसेल तुम्ही आयुष्यात. जान्हवी तू मनीष चल बाहेर, मला जरा बोलायचं तुझ्याशी.